पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोगस पावत्या आणि स्पीड ब्रेकरमुळे होणारे अपघात या संदर्भात शालिनी प्लस मराठीने वृत्त प्रसिद्ध केलं होते आणि याची दखल पोलीस प्रशासनाने टोल प्रशासनाने घेत पाटस टोल प्लाझावरील स्पीड ब्रेकर काढण्यात आले. पाहूया सविस्तर बातमी. दोन हजार पाच सालच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधक संदर्भात एक आदेश दिलेला आहे. या आदेशामध्ये पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने महामार्गावर गतिरोधक टाकावे असा आदेश आहे. पण पाटस टोल प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला खेराची टोपली दाखवत महामार्गावर 40 ते 50 फुटाच्या अंतरावर 3 ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आणि अवमान केल्याप्रकरणी टोल प्रशासनावर याचिका दाखल करणार असल्याचं भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मनोज फडतरे यांनी सांगितले होते. अशी बातमी शालिनी प्लस मराठी वृत्तवाहिनीने दिली. याची दखल पोलीस प्रशासन आणि टोल प्रशासनाने घेत आज स्पीड ब्रेकर काढण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी शालिनी प्लस मराठी आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले. दोन चार दिवसापूर्वी मी एक यवत पोलीस स्टेशनला एक अर्ज केला होता की महामार्ग क्रमांक 65 वरती पाटस येथील टोलनाक्याच्या तिथं बेकायदेशीररित्या टाकलेले स्पीड ब्रेकर आणि त्या बेकायदेशीररित्या टाकलेल्या स्पीड ब्रेकरवरती होणारे अपघात याचा सर्व पाहणी करून मी स्वतः त्या ठिकाणी अर्ज केला होता आणि त्या अर्जाचं पाहणी करून आणि त्या ठिकाणचे स्पीड ब्रेकर पाहून आणि होणाऱ्या अपघातांचा विचार करून माननीय श्री देवकर साहेब यांनी याची पाहणी करून या ठिकाणी टोल प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती करून त्यांनी सांगितल्याबद्दल मी आणि ते स्पीड ब्रेकर काढल्याबद्दल मी देवकर साहेबांचंही मनापासून आभार मानतो. तसेच आपण चॅनलवाल्यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं याबद्दलही मी आपलं मनापासून असं आभार मानतो.